गेली नाही एक अवंतर खर्च केली प्रकारे पहिलं पॉवर प्लेचं या प्रसादला राहुलला चांगलं झखड प्लेच्या षटकामध्ये आता मात्र अक्षरशः जर या पाहिलं तर चांगली आक्रमकता घेतली चेंडू विरकावीन दिला शी मारे शेपार येतोय हा मोठा षटकार जाऊ या डीजे मास्टर कडे आणि नक्कीच धन्यवाद डीजे जर काय केलं तर अक्षरच्या दोन चेंडू निर्धाव पेकले होते राहुलनं लेगच्या दिशेला तडकवला चेंडू सहा धावींसाठी याच्यानंतर काय घडलं पुढच्या चेंडूवरती एक धाव अंकित केली स्टायक रोटर केली आणि धावपलक मात्र पुढे सरकलंही आठ या आकड्यावरती ओमकार आणि राहुलची जोडी जर पाहिलं तर आपल्या संघासाठी या दोन खेळाडूंचं मोठंच योगदान ओपनिंगसाठी येताना पाहिलं बॅटच्या काढा घेतली काय घडलं इथं मात्र कव्हरमध्ये क्षेत्रक्षक तैनात होता मोठा खेळाडू ओंकारेची खेळी संपुष्टात आणली या प्रसादनं जाऊया सुमधुर असं ऐकलं आपण कोण आलंय कोण गेलंय सुमधुर असं संगीत आपण पाहिलं आता परतीचा इशारा दाखवला ओंकारला आणि आतमध्ये येताना पाहतोय शेखरला प्रसाद निघतोय गोलंदाजी मार्ग स्ट्राइकला असेल शेखर अकूटप्प्याचा चेंडू हवेमध्ये चेंडू शेतरक्षक पोचतोय तोपर्यंत चेंडू धरणीला दानवतो ना पाहतोय आपण झेल सुटतोय जीवदान मिळतंय एक धाबीने एक धाबा अंकित करतोय आपलं कातं खोलतय आणि षटकाची समाप्ती पाहायला मिळते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर एका विकेटच्या पतनंतर धावपलक मात्र पुढे सरकलंय नऊ या आकड्यावरती तीन षटकांचा खेळ उर्वरित बाकी आहे पहिलं षटक हाताळलं प्रसादनं चांगल्या प्रकारे हाताळलं मोठा खेळाडू मात्र इथं बात करताना पाहिलं ओंकारला ओंकारनं पाठीमागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर अक्षरशः धावांचा पाऊस पडला या मैदानावरती आणि आपल्या संघाची धावसंख्या उच्चांक करण्याचा प्रयत्न चांगला केला होता या ओमकारनं पण त्याची खेळी संपुष्टात आणली प्रसादनं झिरो या धावसंख्येवरती बाद होऊन परतला परतीचा इशारा दाखवला नवीन गोलंदाज दाखल होतोय चैतन्य दुसरं पाव दुसरं षटक हाताळताना पाहतोय स्ट्राईकला शेल शेकर पाच समोरच्या दिशेला तडकवलेला ऑन लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नकार दिला इथं एकाच धावेवरती समाधान मानताना पाहतो या दोन फलंदाजांना एक धाव अंकित करतोय एक धावीच्या बरीनंतर धावपलक पुढे सरकलं या दहा या आकड्यावरती एका विकेटच्या पतनानंतर चांगल्याशी गोलंदाजी भेदक असा मारा आहे या चैतन्याचा अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहतोय चांगला फटका आवाज चांगला याचं रूपांतर काय घडलं तर सहा दावींमध्ये राहुलच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार येतोय षटकार येतोय धन्यवाद डी जे मास्टर चांगलं असं सुमद्र ऐकलं आणि जाऊ मैदानाकडे मोठा फटका आला साधमींसाठी हवी चेंडू होता कवरच्या पॉईंटला क्षेत्रक्षक तैनात नव्हता एक धाव अंकित केली आणि एक धावीच्या बरेनंतर जर आपण पाहिलं तर धाव पुढे सरकलंय सतरा या आकड्यावरती जर अक्षरशः जर पाहिलं तर राहुलनं चांगल्याशी फलंदाजी करताना पाहतो या राहुलला त्याच्या बॅटमध्ये दो दोन षटकार खेचलेत या राहुलन आणि धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न चांगला केला या राहुलन उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय चैतन्य स्ट्राईकला शेल शेखर उलटा चेंडू आता काय घडलं या चेंडूवरती नकारात्मक चेंडू पंचांनी इशारा दिला व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त चेंडू आतापर्यंत फेकण्यात आला आहे हा दुसरा चेंडू अतिरिक्त चेंडू फेकला आहे चैतन्यानं आणि एक दहावीच्या भरीनंतर धावपलक पुढे सिरकलंय अठरा या आकड्यावरती चैतन्य निघतोय गोलंदाजीसाठी स्ट्राईकला असेल शेखर फुलटा चेंडू आणि या चेंडू वरती काय घडलं जेष्ठींचा वेद घेतला फुलटा चेंडू होता आणि काय घडलं तर शेखरची शेखरची विकेट मात्र आपल्या नावावरती करताना पाहिलं जाऊ डीजे मास्टर कडे डीजे धन्यवाद डी जे मास्टर सुमधुर संगीत ऐकलं या घरात घरच्या गोलंदाजासाठी जाऊ या मैदानामध्ये विकेटचं पतन पाहायला मिळालं नवीन गोलंदाज दाखल झाला आहे सतीश पहा इथं काय घडलं अतिरिक्त चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आतापर्यंत दोन चेंडू अतिरिक्त फेकण्यात यश मिळालंय चांगलीशी गोलंदाजी करतो चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहतो या चैतन्याला कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली अचूक टप्पा आणि काय घडलं फलंदाज बाद बॅटची कडा घेतली चेंडू जाऊन स्थिरावला एस टी रक्षकाच्या हातामध्ये आणि काय झालं तर सतीचं विकेट आपल्या नावावरती कोरताना पाहिलं जाऊ या डीजे मास्टरकडे कमोंटीचे जे मास्टर चांगलं असं सुमधुर संगीत ऐकवलं आणि नक्कीच वन टू का फोर आतापर्यंत दोन विकेट घेतलेली आहे चैतन्यानं हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहतोय आपण या चैतन्याला येणारा चेंडू काय सांगून जाईल वन टू थ्री तिसरं विकेट घेतोय की निर्धाव चेंडू याच्यावरती काय घडलं स्ट्राईकला येताना पाहतोय संदीप शेडगे चैतन्य असेल हॅट्रिकच्या उंबरट्यावरती दोन विकेट पहिलं विकेट जर पाहिलं तर शेखर त्याच्यानंतर जर पाहिलं तर सतीश दोन विकेटचं पतन चैतन्य निघतोय हॅट्रिकचा चेंडू घेऊन स्ट्राईकला असेल संदीप शेडगे आज समोरच्या दिशेला तडकावला क्षेत्रक्षक तैनात आहे आकाश आणि एक धावांकित दिली दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि इथं काय घडलं तर दोन धावा सबल सब होताना पाहतोय या खेळाडूंमध्ये ताळमेळ चांगला आहे दोन धावा अंकित करतोय षटकाची समाप्ती पाहायला मिळते दोन षटकांचा खेळ संपतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत एकवीस जाऊया थोडीशा विश्रांतीसाठी डी जे मास्टर कमवले अच्या विश्रांतीनंतर जाऊ या मैदानाकडे तिसरं षटक घेऊन येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय विजयाला स्ट्राईकला असेल राहुल ओपनिंगसाठी आला चांगली फलंदाजी करताना पाहतोय एक साईडनं जर आपले साथीदार परतीचा इशारेने जाताना पाहतोय पण एक न खिंड लढवताना पाहतोय फुलटा चेंडू फुलटा चेंडूचा समाचार बॅटची काढा घेतली आणि इथं कवर क्षेत्राच्या पॉईंटमधून गेलेला चेंडू चेंडू जातोय शी मारेशे लगात करण्याचा प्रयत्न पाहिला पण इथं काय घडतंय आणि नक्कीच पंचांच्या इशार्याची वाट पाहूया आणि इथं दिलाय पंचांनी चौकार चा चांगला असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता कबरच्या दिशेने काढलेला हा येतो ह्या चौकारांनी चा चार धव्यांच्या बरी नंतर धावपलक जाणून पुढे सरकले पंचवीस या आकड्यावरती म्हणजे अशी खिंड लढवताना पाहतोय आपल्या संघासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी लेजंड चषक दोन हजार बावीस या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करताना पाहतोय मामरडी संघाकडून ओपनिंग साठी आलेला राहुल चांगली रक्षात्मक गोलंदाजी करताना पाहिलं अखूड टप्प्याचा चेंडू होता बॅटच्या पट्ट्यामध्ये सापडला नाही याचं रूपांतर केलं निर्धाव स्वरूपात सेट फलंदाज राहुल याला खेळवण्याचा प्रयत्न केला या विजयीनं धावसंख्या रोखली धावसंख्या स्थिर आहे विजय निघतोय गोलंदाजीसाठी फुलटा चेंडू आणि या फुलटा चेंडून काय घडवलं तर याच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा षटकार येतोय खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय राहुलच्या बॅटमधून जाऊया विषा आपण समुद्र असं संगीत ऐकलं जाऊ या मैदानाकडे गोलंदाज निघतोय विजय गोलंदाजीसाठी पा समोरच्या दिशेनं लॉंगॉनच्या दिशेनं तटकवलेला चेंडू क्षेत्रक्षक आकाश शे, क्षेत्र फिल्ड करतोय चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं चेंडूनं उसळी घेतली आणि या चेंडूचं रूपांतर पाहायला मिळतंय दोन दहावींमध्ये एक दहावे अंकित करण्याचा प्रयत्न होता पण दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न केला होता, सफल होताना पाहतोय दोन दाव्यांची भर पडली दोन दहावीच्या बरी नंतर धाव जाऊन पुढे सरकलं या तेत्तीस या आकड्यावरती म्हणजे चांगली अशी खेळी करताना पाहतोय तेत्तीसशा धावसंख्येमध्ये जर पाहिलं तर राहुल वैयक्तिक चोवीस या धावसंख्येवरती नाबाद अशी खेळी करताना पाहतोय विजय निघतो गोलंदाजीसाठी पुणे मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्रक्षक तैनात आहे एक धाव अंकित केली आणि नक्कीच कुठेतरी ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला एक धाव भर पडली इथे एक धाबीची एक धाबीच्या भरीनंतर धावपलक पुढे सरकलंय चौथीच्या आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतो या विजयला स्ट्राईक ला चेंडू संदीप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतो एकवारचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि या शेवटच्या चेंडूवरती काय घडलं तर संदीपची विकेट सांगून जाते चांगला शेवट मात्र चांगला करताना पाहतोय या विजयला तिसऱ्या षटकाचा जाऊ या डीजे मास्टर कडे कमल डीजे निकते गोलंदाजीसाठी फुल टॉस चेंडू फुलटा टॉस चेंडूचा समाचार आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक तैनाथ दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि काय घडला तर सफलता मिळाली कुठेतरी ताळमेळ बिघडला क्षेत्रक्षणामध्ये आणि तिसरी ही धाव अंकित करताना पाहतोय तीन धावा सफलतारी धाव आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहतोय या दोन फलंदाजांना तीन धावांच्या भरीनंतर धावपूलक पुढे सरकलं या सदतीसश्या आकड्यावरती पाच चेंडूंचा सामना करायचा आहे स्ट्राईकला येताना पाहतोय नवीन फलंदाज अविनाश मारण्याचा प्रयत्न शेतरक्षक तैनात चांगला प्रयत्न केला जेल टिपता आला नाही पण अडवण्याचा प्रयत्न चांगला केला आपल्या संघासाठी दोन तीन धावा वाचवण्याचा प्रयत्न केला या आकाशनं एक धाव अंकित होते एक धावेच्या बरी नंतर धावसंख्या पुढे झरकल्या अडतीश्या आकड्यावरती शेवटच्या षटकातील दोन चेंडू फुलटा चेंडू फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा समोरच्या दिशेमध्ये क्षेत्रक्षक त्यांना दुसऱ्या धावेचा दा प्रयत्न आणि इथं काय घडलं तर दुसरी ही धाव जरी त्या पूर्ण करताना दिसतोय चांगला ताळेमेळ दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय दोन धावा अंकित दो होत्या दोन धावीच्या भरीनंतर धावपलक पुढे सरकत या आणि पंचानी इथं नोवंतर धावपलक एक्केचाळीस या आकड्यावरती जाऊन ठेपतय फ्रीट असेल राहुलसाठी या फ्रीट वरती काय घडलं फलंदाज सफल होतोय की गोलंदाज सफल होताना पाहतोय आकाश गोलंदाजी गोलंदाजीसाठी नक्कीच गोलंदाज सफल होताना पाहतोय आपण बॅटची काढा घेतली गोलंदाजाने अचूक टप्पा साधला या राहुलला चांगला सेट फलंदाज कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारण्यासाठी प्रवृत्त केलं नाही या फलंदाजाला नेर राऊ चेंडूची सांगता करताना पाहतोय आणि नक्कीच आपण जर युट्यूब लाईव्ह पाहतोय कैलासवाजी राजेंद्र धनावडे मामरडे गावचे सुपुत्र यांच्यामार्फत आपण युट्यूब लाईव्ह पाहतोय अकाश निघतोय अकूटप्याचा चेंडू चेंडू हवेत आणि याच रूपांतर काय घडलं तर सहा दामांसाठी चौथा षटकार येतोय राहुलच्या बॅटमधून निघालेला हा चौथा षटकार आणि जाऊया आपण डी जे मास्टर कडे कमोंटिज धन्यवाद धन्यवाद शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील आणि नक्कीच सहा धावांच्या भरीनंतर दहाव फलक पुढे सरकले सत्तेचाळीसच्या आकड्यावरती आकाश निघतोय गोलंदाजीसाठी अक्कुटप्याचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडू लॉंगन रिझनमध्ये क्षेत्रक्षकता येईना दुसऱ्या जावेचा प्रयत्न आणि इथं काय घडलं तर सफलता होताना पाहतो या दोन फलाजांमध्ये चांगला तसा ताळमेळ पाहायला मिळतोय या दोन धावीच्या भरीनंतर नंतर धाव पलक जाऊन पुढे सरकलं एकोणपन्नास या आकड्यावरती आपल्या संघाचं अर्धशतक झळकवायचं असेल तर एक धाव जमवायची आहे मामुर्डी संघाला शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असेल आकाशाचा फुलटा चेंडू आणि या पुलटा चेंडूचा समाचार घेताना पाहिलं याच्या बॅटमधून निघालेला हा पाचवा षटकार येतोय आणि या सहा द्याच्या भरी नंतर धावपलक मात्र पुढे जाऊन सरकले पंचावन्न या आकड्यावरती षटकाची समाप्ती चार षटकांचा खेळ संपला आणि या चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक मात्र पुढे सरकले पंचावन्न या आकड्यावरती धावांचं टार्गेट तर तर चला मामोडी संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षणासाठी आपण तैनात राहायचंय जाऊया डीजे मास्टर कडे कमवून डीजे पहिला चेंडू बॅटची गाडा घेतली क्षेत्रक्षक तैनात होता पण इथं काय घडलं तर त्यामधूनही चांगली अशी खेळी केली एक धाव अंकित केली पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली आपल्या संघासाठी पहिला सुरुवात चांगल्या प्रकारे करून दिली छप्पन धाव्यांच्या टार्गेटला पार करण्यासाठी एक धावेचं प्रत्युत्तर देताना पाहिलं या दोन फजांना प्रसादनं आपलं खातं खोललं स्ट्राईक विशालच्या हातामध्ये देताना पाहिलं पहिल्या चेंडूवरती सतीश पहिल्या पावर प्लेचं षटक हतळताना पाहतो या सतीश निघालाय अकुट टप्प्याचा चेंडू सफलता पाहायला मिळते गोलंदाज सतीशच्या मार्फत विशालला कोणत्याही प्रकारे प्रवृत्त केला नाही मारण्यासाठी आणि या चेंडूचं रूपांतर करतोय निर्धाव या स्वरूपात चांगल्या प्रकारे दुसरा चेंडू हाताळला या सतीशनं आणि निर्धाव चेंडू फेकण्यात यश लाभलाय धावसंख्या स्थिर आहे एक पहिल्या पॉवर सुरुवात असताना सतीश निघतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला विशाल पुन्हा त्याच प्रकारे चेंडू अचूक टप्पा सेम लेंथ पाहायला मिळते स्थिरावतोय चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये शेकराच्या चांगल्या प्रकारे पहिलं षटक हाताळताना पाहतोय तीन चेंडू आतापर्यंत फेकलेत या सतीशनं आणि एक धाव खर्च केली या पहिल्याच चेंडूवरती येणारे चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेत विशालला टप्प्याची गोलंदाजी करताना पाहिलं या सतीशला धावसंख्या स्थिर आहे एक पुन्हा सेमलेन धावे चेंडू इथं काय घडलं तर चेंडू जमिनी लगत आदळताना पातोया या सुरक्षित रित्या फलंदाज आपल्या फ्रीजमध्ये एक धाव अंकित करतोय धाव पुढे सरकले एक धावीने दोन या आकड्यावरती दोन्ही फलंदाजांनी आपलं एक एक खातं खोलताना पाहतोय आपण आणि नक्कीच या आपल्या स्पर्धेसाठी मोठस योगदान लाभलं आणि या स्पर्धेला भेट देताना पाहतोय सुरेशची पाडकर कुरळशी गावचे सुपुत्र यांनी आपल्या स्पर्धेला लेजंड चषक दोन हजार बावीस या स्पर्धेसाठी आपल्या मोलाचा वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि विनंती करतो की आजच्या दिवसात हा शेवटचा सामना पाहण्यासाठी त्यांना विनंती करतो आणि मैदानामध्ये काय घडलंय तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय अतिरिक्त चेंडू आणि या अतिरिक्त चेंडू तर धावपला पुढे सरकलंय तीन या आकड्यावरती तर मी विनंती करतो की आपल्या जावली भागातील उद्योजक युवा उद्योजक सुरेशजी पाडकर यांचा इथं सन्मान करण्यात येत आहे तर संदीप शेलार यांना विनंती करतो की आपण या आपल्या युवा उद्योजक सुरेशजी पाटकर यांचा इथं सन्मान करायचा आहे मैदानामध्ये काय घडलं आहे हवेमध्ये चेंडू होता झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतं आहे प्रसादची खेळी संपुष्ट येताना येताना पाहतोय एक दहावींच्या मोठं असं योगदान दिलं एक दहावीचं फक्त आणि परतीचा इशारा सतीश सत्यशानी जर जाऊया माईची शाल आणि पुष्पगुच्छ बहाल करून आपल्या या युवा उद्योजकाचा जा सन्मान करण्यात येत आहे फोर्टी प्लस आयोजित लेजंडची शक्य दोन हजार बावीस या स्पर्धेसाठी मोठं असं योगदान लाभलं या आपल्या मुलाचा वाटा या स्पर्धेमध्ये त्यांनी दिलेला आहे त्यांचं मी पुन्हा पुन्हा लेजंड चषक दोन हजार बावीस यामध्ये सहरशे सहरशे स्वागत करतो आणि पुढील सामना नवीन फलंदाज आकाश मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय सतीश निघतोय गोलंदाजीसाठी पहा इथं काय घडलंय व्याची काढली आणि पहिल्या चेंडूवरती आपलं खतं गोलताना पाहतो या आकाशला पहिले पॉवर प्लेचं षटकाची समाप्ती पाहायला मिळते आणि या एक दहावीच्या बरीनंतर धावपलक जर पाहिलं तर चार धावा खर्च केल्यात आणि एक विकेट आपल्या नावावरती कोरताना पाहिलं या सतीशला पहिल्या पॉवर प्लेचं षटक अप्रतिम असं षटक हाताळलं आणि धाव संख्या रोखली छप्पन्न धावांचं टार्गेट यामध्ये फक्त चार धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहतोय एक विकेटचं पतन पाहायला मिळालं उर्वरित चेंडू असतील अठरा आणि अठरा चेंडू मध्ये बावन्न धावा जमवायच्या आहेत लेजन चषक दोन हजार बावीसमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर बावन्न धावा टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे येणाऱ्या अठरा चेंडूंमध्ये नवीन गोलंदाज दाखल होतोय तो म्हणजे राहुल अक्षरच्या आपल्या बॅटमधून जर पाहिलं तर पाच सेटकार खेचले होते आणि छप्पन्न पंचावन्न धावण जमवण्यात यश लाभलं होतं राहुल निघतोय से साईकला असेल आकाश फुलटा चेंडू आणि आकाशने मात्र या चेंडूला दिशा दिली क्षेत्रक्षक तैनात आणि चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं या एक धाव फक्त खर्च केली इथं पाच या आकड्यावरती पदार्पण करताना पाहतो या घरात घर संघाला आणि आपल्याला येणाऱ्या उर्वरित चेंडूमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल मोठे फटके मारावे ला ते लागतील तेव्हा आपल्याला छप्पन्न रनांचं टार्गेट पार करावं लागेल या आपल्या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर पहा इथं काय घडलंय नीरधाव चेंडूची सांगता होताना पाहतोय राहुल मार्फत आणि पहिल्या ग... आणि नक्कीच या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल तो सुपर फोरमध्ये लेजंड चषक दोन हजार बावीस यामध्ये आपलं अस्तित्व कायम करणार आहे येणारे चेंडू सांगून जातील की कोणाच्या साईड न झुकतील राहुल निघतोय गोलंदाजीसाठी विशाल समोरच्या दिशेने फटकवलेला चेंडू क्षेत्रक्षक तैनात दोन शेतरक्षकामध्ये ताळमेळ पाहायला मिळतोय आणि इथं काय घडलं तर विशालची खेळी संपुष्टात आली चांगला झेल पकडला लॉन्ग ऑन रिझन मध्ये आणि दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं जाऊ डीजे मास्टर कडे कमोन डीजे संघ कुठेतरी जमीची बाजू जमावी लागेल पार्टनरशिप जमावी लागेल आणि आपल्याला या धावांचं पाठ्र पाठलाग पूर्ण करावं लागेल नवीन फलंदाज दाखल झालाय चैतन्य चांगली अशी गोलंदाजी केली होती साथ या चैतन्यनं फलंदाजी मार्गवरती येताना पाहतोय आकाशला साथ देण्यासाठी दोन धावा अंकित करतोय दोन धाब्याच्या भरीनंतर धाव पलक पुढे सरकतं या सात या आकड्यावरती आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये आपल्याला मोठी खेळी करावी लागणार आहे पार्टनरशिप जमावी लागणार आहे राहुल निघतोय गोलंदाजीसाठी चांगल्या प्रकारे षटक हाताळताना पाहतोय राहुलला चांगलं असं योगदान आपल्या संघासाठी देताना पाहतोय या राहुल अकूट टप्प्याचा चेंडू नक्कीच रक्षात काय घडलं तर व्हाईट बॉलचा इशारा आला इथं पंचांकडून अतिरिक्त धावीनंतर धावपळला पुढे सरकलं या आठ या आकड्यावरती दुसरं षटक प्रगतीवादावरती पाहायला मिळतं या मामोंडी संघाकडून राहुल याच्या मार्फत स्ट्राईक लावले चैतन्य फुलटॉच चेंडू होता या फुलटा चेंडूवरती कोणत्याही प्रकारे धाव घेता आली नाही चैतन्याला पहिल्या चेंडूचा सामना केला होता तो दोन धावा अंकित केले होता येणारे चेंडू अतिरिक्त चेंडू सांगून गेला पण येणाऱ्या चेंडूवरती काय घडलं तर निर्धाव चेंडूची संगत होताना पाहतो या म्हणजे चांगल्या प्रकारे शिटक हाताळताना पाहतो या राहुल अन्न सज्ज झालाय गोलंदाजीसाठी कोणत्याही प्रकारे धाव खर्च करत नाही पहा पाईन लेगला ला जा जातो हा चेंडू क्षेत्रक्षक तैनात आहे तिथं आणि दोन धावा अंकित करताना पाहतोय दोन धावेची भर पडली दोन धावेच्या भरी नंतर धावपलक पुढे सरकल या दहा या आकड्यावरती म्हणजे बारा चेंडूंचा खेळ संपला आणि या बारा चेंडूंमध्ये काय घडलं तर दहा धावा आणि दोन विकेट्स दोन फलंदाज आपल्या प्याविलींच्या दिशेने गेले तर ओपनर फलंदाज म्हणजे आपण येणाऱ्या उर्वरित बारा चेंडूमध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर येणाऱ्या चेंडूंमध्ये आपल्याला धावा जमवायच्या आहेत 12 चेंडू चेंडू बारा चेंडू सेहेचाळीस धावांची गरज म्हणजे षटकाच्या पाठीमागे आपल्याला तेवीस धावा जमवायच्या आहेत सहा चेंडू तेवीस धावा जमवायच्या आहेत म्हणजे बारा चेंडूमध्ये आपल्याला सेहेचाळीस धावा जमवायचे आहेत या लेजंड चषक दोन हजार बावीसमध्ये आपल्याला फोर टॉप फोरमध्ये जायचं असेल तर आपल्याला ह्या धावा जमवायच्या आहेत कोण जिंकता पाहूया येणाऱ्या बारा चेंडूंमध्ये आपल्याला कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकेल गोलंदाज येतोय विवेक तिसरं षटक हाताळण्यासाठी जर तिसरं षटक हाताळलं होतं या विवेकनं अक्षरच अशी गोलंदाजी केली होती तीनदाबा खर्च केले होत्या आणि आपल्या नावावरती एक विकेटचं पतन केलं होतं या विवेकनं चांगला नवोदित गोलंदाज आहे मामरुटी संघाकडून पा समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आणि काय कौतुक करावं लागेल या क्षेत्रक्षक लोंगांच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होता चांगला झेल पकडला जाऊया डीजे मास्टर कडे आपल्या करताना पाहिलं व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून अतिरिक्त धाव या पहिल्या चेंडूवरती काय घडवलं या विवेकनं तर मोठ्या खेळाडू आकाश दोन्ही सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर होता आकाश खेळी एकाएकी कधीही पालटू शकला असता या सामन्याचं चित्र वेगळं करू शकला असता पण याची खेळी संपुष्टात आणि विवेकनं पुढे मारण्याचा प्रयत्न होता पण काय घडलं डिझनमध्ये गेलेला हा चेंडू लोंगाचा क्षेत्रक्षक फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव अंकित करताना पाहतोय एक धावीच्या वरीनंतर धावपल्लं घोडे सरकले या बारा या आकड्यावरती हवेत चेंडू क्षेत्रक्षक आहे ताई ना आणि झेल टिपता आला नाही चांगलं क्षेत्रक्षण करण्याचा प्रयत्न होता या प्रियसचा चांगलं क्षेत्रक्षण बाँड्री लाईनवरती जर पाहिलं तर, तर अक्षरच्या त्याने आतापर्यंत दोन झेल चांगल्या प्रकारे टिपले होते तिसरा झेल घेण्याचा प्रयत्न होता या प्रियसचा पण कुठेतरी बसला थोडीशी रनिंग कमी पडले आणि झेल सुटला जीवदान मिळालं वेग जी अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि इथं काय घडलंय फलंदाज बाद होताना पाहतोय बॅटची काडा घेतली चेंडू स्थिरावला एस टी रक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाजाची चेतन चेतनची विकेट मात्र आपल्या नावावरती करताना पाहतोय जाऊ डीजे मास्टर कडे कमान दि सुमधुर आपण संगीत ऐकलं विश्रांती घेतली जाऊ या विकेटचं पद्धतीनं पाहायला मिळालं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय आणि अक्षरच्या तिसऱ्या षटकाचा चेंडू या गोलंदाजाच्या हातामध्ये स्थिरावला आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी साजेच्या अशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय या विवेकला हा काय गोलंदाजी आहे पॅडलाईन गोलंदाजी होती या गोलंदाजानं अक्षरच्या चांगल्या प्रकारे गोलंदाजी केले धावसंख्या स्थिर आहे बारा चौदा धावा धावा वल्गावरती आहेत चार धावा खर्च केल्यात आत्तापर्यंत आणि दोन फलंदाजांना परतीचा इशारा दावला आहे या गोलंदाजानं म्हणजे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय मध्ये गेलेला हा चेंडू क्षेत्रक्षक तैनात होता आणि कोणत्याही प्रकारे षटक शिटक समाप्त षटकाची समाप्ती पाहायला मिळते आणि चांगल्या प्रकारे षटक हाताळलं तिसरं षटक हाताळलं या विवेकनं आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली म्हणजे गेम चेंजर खेळाडू ठरतो इथं हा आपल्या संघासाठी विवेक शेवटचं षटक हाताळताना पाहतो या अंकुश याच्या पाठीमागच्या मॅचकडे जर आपण लक्ष दिलं तर शेवटचं षटक हाताळलं होतं पंधरा धावा असतील धावपलकावरती जर आपण पाहिलं तर एक्केचाळीस धावा जिंकण्यासाठी एक्केचाळीस धावा अंकुश शेबट छेट हाताळण्यासाठी येताना पाहतो या चेंडू हवेत एसटी पाटे मागे जेल सुटतोय जीवदान मिळतोय पण आपल्याला धावसंख्या मोठी उभारायची आहे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई होते होताना पाहतोय एक धाव अंकित करतोय एक धावीच्या बरी नंतर धावपलक पुढे सरकल या सोळा या आकड्यावरती येणारे चेंडू पाच चेंडू असतील तर कुठेतरी औपचारिकता समाप्त होताना पाहतोय त्याच पद्धतीने खेळ करताना आपण पाहतोय दोन चेंडू फेकले आतापर्यंत या अंकुशनं जर पाठीमागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर या अंकुशनं शेवटचं षटक हाताळलं होतं चांगल्या प्रकारे शेवटचं षटक हाताळलं होतं हवेत चेंडू क्षेत्ररक्षक तोपर्यंत पुचू शकत नाही एक धाव अंकित केले तीन चेंडू फेकले तर उर्वरित चेंडू तीन चेंडू फेकायचे आहेत या अंकुशला कुठेतरी औपचारिकता पाहायला मिळते एक धाव अंकित करतोय एक धावीच्या बरीनंतर जर आपण पाहिलं तर धावपलक पुढे सरकल या वीस या आकडेवरती म्हणजे आपण छप्पन धावांना प्रत्युत्तर देताना आतापर्यंत वीस धाव जमवल्यात आपल्या खात्यामध्ये चेंड फायलिंगच्या दिशेने जाताना पाहतोय क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतोय तोपर्यंत एक धाव अंकित केली आणि शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती काही या आणि नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे प्रीतम आणि त्याच्या आतापर्यंत जर पाहिलं तर त्याने तीन झेल चांगल्या प्रकारे झेल घेतलेत आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर लेजंड चषक दोन हजार बावीस टॉप फोरमध्ये नाव कुणाचं पहिल्या गटातून आलं असेल तर छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामोर्डी संघानं आपलं पहिलं नाव कोरताना पाहिलं शेवट मात्र गोड होताना पाहतो या स्पर्धेतील आजच्या दिवसातला गोड चांगला झाला सुरुवात सकाळी जर पाहिली तर आपण यष्टींना नारळ फोडला पूजन केलं सुरुवात केली आणि आपल्या लेजंड चषक दोन हजार बावीस ला सुरुवात झाली या दिवसामध्ये आठ संघ एक सम भिडलेत